अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामला पाहत असाल तर AGR विठ्ठल दाटे सर्च करा यूट्यूबला आणि त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राइब करा. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबलाच पाहत असाल आणि नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. जर तुम्हाला क्रॉप सायन्सचे स्पेशल क्लासेस करायचे असतील तर तुम्ही दुधाटे अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, त्याची डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे खाली. आणि तिसरी गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल क्रॉप सायन्स विथ विठ्ठल सर सर्च करा, त्या ठिकाणी जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व प्रकारचे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करू, ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल दाटे, फाउंडर ऑफ दाटे अकॅडमी, आपल्या सर्वांचं आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या टॉपिकमध्ये आपण कॉटनचा फर्स्ट पार्ट पाहिला होता, त्यामध्ये आपण इरिगेशन, सीड रेट, स्पेसिंग, त्यानंतर क्लायमेट, सॉइल या सर्व गोष्टी पाहिल्या होत्या. आता आपण त्याचे पेस्ट अँड डिसिजेस पाहणार आहोत. तर चला तर मग सुरू करू. फर्स्ट पेस्ट, त्यामध्ये कोणता आहे? ॲफिड. त्याच्यामध्ये कसं आहे, कॉमन आहे, जे इन्सेक्ट, जे दोन प्रकारचे इन्सेक्ट आहेत, ते इन्सेक्ट पेस्ट अफेक्टिंग क्रॉप बिफोर फ्लावरिंग अँड आफ्टर फ्लावरिंग दोन आहेत. त्याच्यामध्ये जे बिफोर फ्लावरिंग जे अफेक्ट करतात तर ते त्याच्यामध्ये येते ते ॲफिड, जॅसिड, थ्रिप्स, व्हाईट फ्लाय, त्याच्यामध्ये हे कॉमन ग्रुप आहे. आणि त्याचं ते काय करते तर सकिंग पेस्ट आहेत. सक द सेल्स आर फ्रॉम द लीव्ज अँड काउजिंग येल्लोइंग, कर्लिंग, क्रिंकलिंग. आणि त्यामुळे काय होते की प्लांटची ग्रोथ जी आहे ती स्टंटेड होते, रिटार्ड होते, किंवा आपण काय म्हणतो त्याची ग्रोथ थांबते. त्यामध्ये आता त्याला कंट्रोल कसं करायचं, आता प्रत्येकाला कंट्रोल कसं करायचं, ॲफिड किंवा जॅसिड असला तर त्याला कंट्रोल करायचं इमिडोक्लोबिड 2 ml पर लिटर ऑफ वॉटर स्प्रे करायचं, किंवा ॲसिपेट 2 g पर लिटर ऑफ वॉटरमध्ये त्याला काय करायचं, स्प्रे करायचं आपण. त्यानंतर थ्रिप्सला कसं कंट्रोल करायचं, थ्रिप्ससाठी काय करायचं, स्प्रे फिप्रोनिल 3 ml पर लिटर ऑफ वॉटर और थिओमेथॉक्झॉन 0.5 g पर लिटर ऑफ वॉटर या क्वांटिटीमध्ये काय करायचं, त्याची स्प्रेइंग घ्यायची. त्यानंतर हा पेस्ट कंट्रोलमध्ये येतो. त्यानंतर व्हाईट फ्लाय, व्हाईट फ्लायला कसं कंट्रोल करायचं, स्प्रेइंग ऑफ ॲसिटोमिप्रिड 1 g पर लिटर ऑफ वॉटर या क्वांटिटीमध्ये त्याची स्प्रेइंग करायची. त्यानंतर स्प्रे 5% नीम सीड कर्नेल एक्स्ट्रॅक्ट, त्याला आपण NSK सुद्धा म्हणतो. म्हणजे काय असतं, ते निंबोळीचा अर्क असतो, जे आपले निंबोळी असते ते त्याला व्यवस्थित ग्राइंड करून त्याच्यामध्ये ते स्लरी मिक्स करून त्याच्यामध्ये काय करतो, आपण त्याचं NSK तयार करतो. इन्सेक्ट पेस्ट अफेक्टिंग क्रॉप आफ्टर इट हॅज कॉमन्स प्रोसेसिंग बर्ड्स, फ्लावर्स अँड बॉस, ही सेकंड स्टेजमध्ये येणारे पेस्ट आहेत. तर यामध्ये कुठले कुठले पेस्ट आहेत, त्याच्यामध्ये पिंक बॉलवर्म, स्पॉटेड बॉलवर्म, अमेरिकन बॉलवर्म. पिंक बॉलवर्म कसा आहे, मेजर पेस्ट आहे, तो जास्त वेळा एक्झामला विचारला जातो आणि त्यामुळं खूप जास्त प्रमाणामध्ये नुकसान होतं पिकाचं. द नेचर ऑफ डॅमेज कॉज बाय स्पॉटेड बॉलवर्म इन्क्लूड शेडिंग ऑफ स्क्वेअर्स अँड बॉल्स, होल्स ऑन बॉल्स अँड रोटिंग ऑफ बॉल्स. त्यामुळे काय होतं की होल्स तयार होते बॉल्सवर आणि त्यामुळं रोटिंग होते. त्यानंतर कोणता आहे, पिंक बॉलवर्म. पिंक बॉलवर्म काय करतो, काउ शेडिंग ऑफ द फ्रुटिंग स्क्विनिर्स. त्यानंतर डिस्क्लेरेशन होतं ऑफ लिंट. त्यानंतर होल्स ऑन बॉल, ह्याच्यामध्ये पण बॉलवर होल्स तयार होते आणि त्यामुळे काय होतं, डिस्कलरेशन होतो, जे आपला धागा आहे तो बनणार असतो त्याचा कलर निघून जातो. त्यानंतर आहे अमेरिकन बॉलवर, त्याला आपण म्हणतो हेलिओन्थिस. हे काय करतं, डॅमेज टू द स्क्वेअर्स, त्यानंतर फ्लावर्स अँड बॉल्स. फ्लावरवर डॅमेज करतं, स्क्वेअर्सवर डॅमेज करतं आणि बॉल्स, जे आपले बॉल्स आहे ज्याच्यामधून आपल्याला कॉटन भेटणार आहे त्याला डॅमेज करतं. होल्स अपिअर ऑन बॉल्स, बॉल्सवर होल्ससुद्धा येतात. त्यानंतर रेड कॉटन बग, तर रेड कॉटन बग काय करतं, निम्स अँड अडल्स सक द सेल्स आर फ्रॉम द बर्ड फ्लावर, त्यानंतर बॉल्स अँड टिंग द लेंट. सेल्स ॲपमधून काय करतं,
सक्त सेल्सॅप फ्रॉम द बर्ड्स, बर्डमधून त्याचं सेल्सॅप जे काही अन्न घटक आहेत त्याच्यामध्ये ते सगळं सक करून घेतं. त्यामुळे काय होतं की आपलं लिंटची क्वालिटी कमी होते, फ्लावर्स व्यवस्थित मॅच्युअर होऊ शकत नाहीत, त्यामुळं ओव्हरऑल आपलं ईल्ड कमी होतं. डस्की कॉटन बग, ह्याच्यामध्ये काय होतं की निम्स अँड अडल्ट्स फीड ऑन द सॅप ऑफ प्री मॅच्युअर अँड टिंच द लिंट. ह्याच्यामुळे काय होतं की प्री मॅच्युअर जे आपलं लिव्ज आहेत त्याच्यावर काय करतं, हे फीड करतं, आणि त्यामुळं काय होतं की लिंट क्वालिटी खराब होते. जर हे पेस्ट आपल्याला कंट्रोल करायचे असतील, सर्वांसाठी सेम आहे, तर ह्याला कंट्रोल करण्यासाठी काय करायचं, ऑल द बॉलम्स कॅन बी कंट्रोल बाय युझिंग इन्सेक्टिसाइड. इन्सेक्टिसाइड वापरायचं, ॲसिफेट 75 SP, थिओडी कार्ब 75 WP, त्यानंतर डब्ल्यू पी म्हणजे काय असतं, वेटेबल पावडर, त्यानंतर क्लोरोपायरीफॉस 20 EC, EC म्हणजे काय, इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेट, स्प्रे स्पिनोसाइड ॲट द रेट 3.5 ml पर लिटर ऑफ वॉटर. ह्याच्यापैकी कुठलंही एक इन्सेक्टिसाइड फवारायचं आपण त्या ठिकाणी. बोथ द बग्स कॅन बी कंट्रोल बाय स्प्रेइंग द क्रॉप विथ मोनोक्रोटोफॉस ऑर क्विनालफॉस. जे बग्स आहेत त्याच्यामध्ये रेड कॉटन बग, ते कसं कंट्रोल करायचं, तर मोनोक्रोटोफॉस किंवा क्विनालफॉसची स्प्रेइंग घ्यायची त्यामध्ये. त्यानंतर डिसीजेस, आता या पिकामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे डिसीजेस येतात आणि त्याला कंट्रोल कसं करायचं हे आपण वन बाय वन पाहू. त्यामध्ये फर्स्ट डिसीज आहे विल्ट. या विल्टला कसं म्हणजे सिम्प्टम काय आहेत, कसं ओळखायचं त्याला, इट इज अ सॉईल अँड सीडबॉर्न फंगल डिसीज. हा कसा आहे, फंगल डिसीज आहे, फंगसमुळे येणारा डिसीज आहे. ते सीडबॉर्नसुद्धा आहे आणि सॉईल बॉर्नसुद्धा आहे, म्हणजे सीडमध्ये सुद्धा होऊ शकतो आणि किंवा सॉईलमधून सुद्धा अफेक्ट होऊ शकतं याच्यामध्ये. इट कन्सिस्ट ऑफ येलोइंग ऑफ लीव्ज अँड ग्रॅज्युअल ड्रॉपिंग अँड विदरिंग ऑफ अ पर्टिक्युलर ब्रँच ऑर एंटायर प्लांट. यामध्ये काय होतं की येल्लोइंग होते लीव्जची, त्यानंतर काय होतं ड्रॉपिंग ऑफ लीव्ज होते, त्यानंतर विदरिंग होते, आणि काय होतं की ब्रँच गळून पडतात किंवा एंटायर प्लांट ड्रॉप होतं. व्हॅस्क्युलर टिश्यू टर्न ब्राऊन, त्याच्या ज्या व्हॅस्क्युलर टिश्यू असतात त्या ब्राऊन कलरच्या होतात. आणि ह्याला जर कंट्रोल करायचं असेल तर आपण काय करायचं, रेझिस्टंट व्हरायटी वापरायची अँड प्रॉपर रोटेशन घ्यायचं, प्रॅक्टिसेस प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे. त्यामुळे काय होतं की एकच जर पीक घेतला आपण तर तोच पेस्ट पुढच्या सीझनमध्ये त्या क्रॉपला होऊ शकतो, आणि जर आपण क्रॉप रोटेट करत राहिलो तर काय होतं की ते एक सायकल कंप्लीट होते आणि त्यामुळे तो जो पेस्ट असतो सॉईल बॉर्न तो नष्ट होतो. सीड ट्रीटमेंट विथ ऑर्गॅनोमर्क्युरल फंगिसाइड लाईक थायरम अलॉंग विथ ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ह्याच्यासोबत काय करायचं, सीड फंगिसाइड ट्रीटमेंट घ्यायची. त्यामुळे काय होतं सीड ट्रीटमेंटच्या वेळेस, आणि त्यामुळे काय होतं की हा पेस्ट इफेक्टिवली कंट्रोल होतो. रूट रॉट सिम्प्टम, त्याच्यामध्ये काय होतं कॅरेक्टरिस्टिक सिम्प्टम काय, त्याचे सडन विल्टिंग होते, म्हणजे सर्व ते खराब होऊन जातं प्लांट, आणि किंवा रूटिंग ऑफ रूट्स अँड श्रेडिंग ऑफ बार्क. त्यामुळे काय होतं की रोटिंग होते किंवा बार्क जे आहेत त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या शेड होत श्रेडिंग होते, त्या गळून पडायला लागतात. त्यानंतर काय होतं की कंट्रोल मेजर, कंट्रोल कसं करायचं ह्याला, तर कंट्रोल करण्यासाठी काय करायचं, सीड ट्रीटमेंट विथ बिनोमिल ऑर कार्बन डायझिम. बिनोमिल किंवा कार्बन डायझिम दोन्हीपैकी एकासोबत आपल्याला काय करायचं, सीड ट्रीटमेंट घ्यायची ॲट द रेट 2.5 ग्रॅम पर KG ऑफ सीडमध्ये त्याला त्याची सीड ट्रीटमेंट करायची. त्यानंतर काय करायचं, इंटरक्रॉपिंग विथ मंथ बीन किंवा आपण त्याला मटकी म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं की हे इफेक्टिव्ह आहे कशासाठी, रूट रॉटसाठी. त्यानंतर आहे अँथ्रॅक्नोज. अँथ्रॅक्नोजसुद्धा कसं आहे, फंगल डिसीज आहे. सिम्प्टम कसे त्याचे, रूटिंग ऑफ बॉल्स अँड सीडलिंग ब्लाइट. तुम्ही पाहू शकता इमेजमध्ये कशाप्रकारे त्याने डॅमेज केलेलं आहे ते. जर ह्याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं, सीड ट्रीटमेंट करायची, 1% ऑर्गॅनोमर्क्युरल कंपाऊंडसोबत सीड ट्रीटमेंट करायची अँड स्प्रेइंग करायची कॉपर कंपाऊंड. त्यानंतर काय करायचं, रिकमेंडेड कंट्रोल मेजर्स आपण अप्लाय करायचे त्याच्यामध्ये. आता दहिया डिसीज, हा दहिया डिसीज कसा आहे आणि हा काय अफेक्ट करतो आपल्या पिकावर, त्याचे सिम्प्टम आहेत कॉमन देसी फरायटीमध्ये हा आढळतो आपल्याला डिसीज. त्यानंतर ओल्डर लिव्ज
show whitish fungal growth on their lower side. दया डिसीज म्हणजे काय तर व्हाईटिश कलरमध्ये त्याचं दह्यासारखं आपल्याला अपिअरन्स दिसतं, त्यामुळे त्याचं नाव पडलं दह्या डिसीज. ते कसं ओल्डर लिव्ह, जे जुने लिव्ज आहेत त्याच्यावर व्हाईटिश कलरची ग्रोथ आपल्याला दिसते, आणि काही वेळेस आपल्याला काय होतं लोअर साईडलासुद्धा ती ग्रोथ दिसते. हिअर इज प्री मॅच्युअर शेडिंग ऑफ अफेक्टेड लिव्ज. म्हणजे काय होतं की जे प्री मॅच्युअर जे लिव्ज आहेत ते गळून पडायला लागतात. त्याच्यानंतर काय होतं कंट्रोल मेजर, ह्याला कंट्रोल कसं करायचं दह्याला. तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता दह्यामुळं कशाप्रकारे झालं आहे, लोअर साईडला व्हाईटिश कलरची ग्रोथ त्या ठिकाणी तयार झालेली आहे, आणि काही वरच्या पानावर अप्पर साईडलासुद्धा व्हाईटिश कलरची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. त्याला कंट्रोल करण्यासाठी काय करायचं, ग्रोईंग रेझिस्टंट व्हरायटी अँड डस्टिंग विथ द कॉपर विथ क्रॉप विथ सल्फर. आपल्याला काय करायचं, सल्फरची डस्टिंग करायची, किंवा मग आपण काय करायचं रेझिस्टंट व्हरायटी वापरायची सोईंगच्या वेळेस. त्यानंतर ब्लॅक आर्म डिसीज. हा ब्लॅक आर्म डिसीजचे सिम्पटम पाहू आधी. दिस इज अ सॉइल अँड सीड बॉर्न अँड इअर बॉर्न डिसीज, सिरियल बॅक्टेरियल डिसीज ऑफ अमेरिकन टाईप. अमेरिकन टाईपच्या ज्या व्हरायटी आहेत हायल्डिंग, त्याच्यामध्ये हा डिसीज सापडतो आपल्याला. आणि हा डिसीज कसा आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे, बॅक्टेरियामुळं होणारा डिसीज आहे. बॅक्टेरिया अटॅक ऑल एरियल प्लांट पार्ट्स, सर्व एरियल प्लांट पार्टवर ते काय करतं अटॅक करतं. तुम्ही पाहू शकता त्याचा अटॅक आपल्याला दिसतो आहे लिव्जवर. त्यानंतर अँगुलर वॉटर सोक्ड स्पॉट्स विच आर लॅटर ऑन टर्न ब्राऊन अपिअर ऑन लिव्ज. वॉटर सोक स्पॉट आपल्याला दिसत आहेत लिव्जवरचे, आणि त्यानंतर ते काय झालेले तर ब्राऊन कलरचे झालेले आहेत. त्यानंतर काय होतं की इट ऑल्सो कॉज रोटिंग ऑफ बॉस अँड सिल्डिंग ब्लाइट. सिल्डिंग ब्लाइट हा डिसीज सुद्धा होऊ शकतो ह्याच्यामुळे. जर ह्याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं, ट्रीट द सीड विथ स्ट्रेप्टोमायसिन और व्हिटावॅक्स, या दोन्हीपैकी एका सोबत काय करायचं सीड ट्रीटमेंट करायची. त्यानंतर काय करायचं, कीप द कॅम्पियन क्लीन अँड प्रॅक्टिस प्रॉपर क्रॉप रोटेशन. प्रॉपर क्रॉप रोटेशन घेत जायचं, एका पिकानंतर दुसरं पीक घ्यायचं, सेम क्रॉप घ्यायचं नाही. आणि त्यानंतर कसं आहे, लिफ स्पॉट 6 नंबर, त्याचं सिम्टम आहे हेलमेंथोस्पोरियम स्पॉट्स आर लाईट ब्राऊन सर्क्युलर विथ होल्स ॲट द सेंटर ॲट लेटर स्टेज. ह्याच्यामध्ये काय होतं की ब्राऊन सर्क्युलर होल्स तयार होतात, त्यानंतर काय होतात ते लॅटर स्टेजला लाईट कलरचे सुरुवात लाईट ब्राऊन होते, त्यानंतर ते सर्क्युलर विथ होल्स, त्यानंतर सेंटर अँड लेटर स्टेजला तसं होते ते. अल्टरनारिया स्पॉट्स आर पेपरी रस्टी ब्राऊन ऑफ इरेग्युलर शेप अँड साईज. ह्याच्यामध्ये इरेग्युलर शेप आणि साईज अपिअर होते त्या ठिकाणी. आणि सर्कोस्पोरा लिप स्पॉट आर स्मॉल इरेग्युलर आणि पर्पल बॉर्डरचा हा जो सर्कोस्पोरा लिप स्पॉट आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्याची जी बॉर्डर पर्पल कलरची असते आणि व्हाईट सेंटर, सेंटरला व्हाईट कलरचं त्याचा अपिअरन्स असतं. जर ह्याला कंट्रोल करायचे असतील तर आपण काय करायचं, लिप स्पॉट कंट्रोल करण्यासाठी स्प्रे द क्रॉप विथ झेनेप कॉपर ऑक्सिक्लोराईड, असे आपण ते स्प्रे करायचं, त्यानंतर हा डिसीज कंट्रोलमध्ये येतो. त्यानंतर हार्वेस्टिंग पिकिंग अँड ईल्ड. आता हार्वेस्टिंग कशी करायची कॉटनची, कॉटन इज हार्वेस्टेड आफ्टर 5.5 to 6 months ऑफ सोईंग अँड हार्वेस्टिंग इज डन व्हेन बॉल्स आर फुल्ली ओपन द बॉल्स आर पिकड अँड द कॉटन इज कलेक्टेड. हार्वेस्टिंग इज कम्प्लीटेड इन द 3 to 4 पिकिंग्स. यामध्ये काय करायचं, जे बॉल्स आहेत ते फुल्ली मॅच्युअर झाले पाहिजे, आणि मॅच्युअर झाल्यानंतर काय करायचं ते पिक करायचे, आपण वेचायचं, कापसाची वेचणी करायची. आणि ते काय करायचं, 3 to 4 पिकिंगमध्ये आपण सर्व हार्वेस्टिंग आपली कम्प्लीट होते. आणि त्यानंतर काय करायचं, फाईल पिकिंग आर केअर शुड बी टेकन. त्यामध्ये काय करायची, केअर काय करायची, जे लिफी पोर्शन आहे तो आपल्या कॉटनसोबत मिक्स झाला नाही पाहिजे. त्यामुळे काय होतं की जर लीफ त्याच्यासोबत आले तर कॉटनची क्वालिटी कमी होते. मिडल पिकिंग अ गुड ईल्ड फाईल लास्ट पिकिंग गिव पुअर कॉटन ईल्ड. त्यामध्ये काय होतं, मधली जी सेकंड किंवा थर्ड जी पिकिंग असते आपले वेचणी कापसाची,
त्याच्यामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न भेटतं शेवटच्या वेचणीपेक्षा. आणि त्याचं यील्ड आहे, आता अलग अलग प्रकारचं यील्ड आहे, त्यामध्ये वन बाय वन आपण पाहू. देशी कॉटनचं यील्ड आहे 4 ते 6 क्विंटल पर हेक्टर, त्यानंतर अमेरिकन कॉटनचं यील्ड आहे 10 ते 12 क्विंटल पर हेक्टर, त्यानंतर हायब्रिड रेनफेड कॉटनचं यील्ड आहे 12 ते 20 क्विंटल पर हेक्टर, त्यानंतर हायब्रिड इरिगेटेड कॉटनचं यील्ड आहे 25 ते 30 क्विंटल पर हेक्टर, त्यानंतर यील्ड ऑफ लिंट, लिंटचं यील्ड किती आहे, रेनफेडचं आहे 800 ते 100 kg लिंट पर हेक्टर, त्यानंतर इरिगेटेडचं यील्ड आहे 200 ते 300 kg पर हेक्टर. त्यानंतर त्याची इकॉनॉमिक युजेस काय ते पाहू आपण कॉटनचे. हा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर इकॉनॉमिक युजेस त्याच्यामध्ये काय, कॉटन इज अ इम्पॉर्टंट कॅश क्रॉप आहे, ह्याच्यामुळे काय होते की आपल्याला बाजारामध्ये डायरेक्टली सेलिंग करून काय होते कॅश मिळते. इट इज अ मेन फायबर क्रॉप अँड यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लॉथ. हे कसं आहे, फायबर क्रॉपमधलं सर्वात महत्त्वाचं क्रॉप आहे आणि ह्याच्यापासून काय बनते, आपले कपडे बनते. कॉटन सीड कंटेन अ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. जे कॉटनचं सीड असतं त्याच्यामध्ये काय काय असतं, प्रोटीन असतं, कार्बोहायड्रेट असतात, व्हिटॅमिन्स असतात आणि मिनरल्स असतात. आणि त्यामुळे काय होतं, त्याच्यानंतर कॉटन ऑइल इज इडिबल ऑइल. कॉटनचं जे ऑइल आहे ते इडिबल आहे आणि यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ वनस्पती घी. जे आपण वनस्पती घी कॉमनली आपल्याला काय म्हणते, दालडा, दालडा एक ब्रँड नेम आहे पण ते आता त्याला आपण वनस्पती घी म्हणतो. त्याचं मेन जे नाव आहे ते वनस्पती घी आहे. इट प्रोव्हाइड अ रॉ मटेरियल टू द इंडस्ट्रीज फॉर मॅन्युफॅक्चरिंग द सोप, पेंट्स, कॉस्मेटिक्स, प्लास्टिक्स, रबर्स, पेपर, इन्सेक्टिसाइड, फंगिसाइड. ह्याच्यामुळं काय होतं की आपलं इन्सेक्टिसाईडसुद्धा बनू शकतो कॉटन सीडपासून, त्यानंतर सोप्स, साबण बनू शकतो, पेंट्स बनू शकतो, त्यानंतर कॉस्मेटिकचे जे सामान असतं तेसुद्धा बनवतो आपण, त्याचबरोबर प्लास्टिक बनवतो आपण, प्लास्टिकसोबत रबर, रबरसुद्धा बनवतो आणि पेपरसुद्धा बनवतो. त्यामुळं कसं, ह्याचे मल्टिपल पर्पजसाठी आपण त्याचा वापर करतो. सीड्स अँड ऑइल केक इज फीड टू कॅटल. त्याचे जे सीड आहे त्याचा केक आहे, कॉटन सीड केक, ते आपण काय करतो कॅटलला खायला घालतो. कॉटन लिंट इज यूज्ड फॉर प्रिपेरिंग द सर्जिकल ड्रेसिंग अँड ऍब्झॉर्बंट पॅडिंग्स. तर आपण काय करतो, जे मेडिकल जे असतं त्या ठिकाणी सर्जिकल ड्रेसिंग करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणि ऍब्झॉर्बंट पॅडिंग करण्यासाठी त्याचा आपण वापर करतो. कॉटन प्लांट्स आर यूज्ड ॲज अ फ्युअल. त्याचे जे प्लांट आहेत आपण ते काय करतो, जे हार्वेस्टिंग केल्यानंतर ते आपण त्याला ॲज अ फ्युअल म्हणूनसुद्धा वापर करतो. प्लांट्स आर यूज्ड ॲज अ दॅचिंग मटेरियल अँड प्रिपरेशन ऑफ बीन्स. त्याच्यापासून आपण बीन्स पण तयार करतो. इट प्रोव्हाइड अ एम्प्लॉयमेंट टू द पीपल इन अ जिनिंग अँड प्रेसिंग. ह्याच्यामुळं काय होतं की त्या रोजगार तयार होतो कुणासाठी, जिनिंग आणि प्रेसिंगमधल्या लोकांसाठी, त्याचबरोबर फायबर मेकिंगमधल्या लोकांसाठी पण रोजगाराची संधी आहे. त्यानंतर टेक्स्टाईल अँड मार्केटिंग, जे कापड उद्योगामध्ये आहेत त्यांच्यासाठीसुद्धा आहे आणि जे मार्केटिंगमध्ये आहेत त्यांच्यासाठीसुद्धा एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं. त्यानंतर क्वालिटीज ऑफ कॉटन, कॉटनच्या क्वालिटीज पाहू आपण आता वन बाय वन. स्टेपल लेंथ, फाईननेस, मॅच्युरिटी, फायबर स्ट्रेंथ, जिनिंग पर्सेंटेज, 5 क्वालिटी आहेत. हे एक्झामला विचारलं जातं. त्यामध्ये फर्स्ट वन इज स्टेपल लेंथ. स्टेपल लेंथ म्हणजे काय, मेन फायबर लेंथ ऑफ कॉटन इज कॉल्ड ॲज स्टेपल लेंथ. फायबरची जी लेंथ आहे म्हणजे किती लेंथ, किती लांबी आहे त्याच्यानुसार त्याची क्वालिटी ठरते. आणि त्यामध्ये काय होतं की स्टेपल लेंथ मेजर्ड बाय हॉलो मेजरमेंट मेथड. एक मेजरमेंट करण्याची मेथड आहे, हॉलो मेजरमेंट मेथड आपण त्याला म्हणतो. आणि इन दिस मेथड फायबर्स आर कॉम्ड ॲज अ सीड इट्सेल्फ अँड द लेंथ ऑफ फायबर इज मेजर्ड बाय ट्रान्सपरंट डिस्क इन मिलीमीटर. मिलीमीटरमध्ये आपण त्याची लेंथ मोजल्या जाते. त्यानंतर त्याचे जे रेटिंग आहे कशावरून ठरतं, तर त्याच्यामध्ये लॉंग स्टेपल, मेडियम स्टेपल आणि
शॉर्ट स्टेपल, स्टेपलची जी लेंथ आहे त्याच्यानुसार त्याची क्वालिटी ठरली जाते. तर लॉंग स्टेपलची जी लेंथ आहे ती 22 mm अँड अबोव, ते हाय क्वालिटी झालं. आणि मीडियम स्टेपल जे आहे ते 17 ते 22 mm एवढ्या रेंजमध्ये ते असतं. आणि शॉर्ट स्टेपल 17 mm अँड अबोव, ठीक आहे. त्यानंतर फाईननेस, तर फाईननेस म्हणजे काय, सॉफ्ट ऑर सिल्कीनेस, फील ऑफ कॉटन आपण त्याला काय म्हणतो, कॉटन किती सॉफ्ट आहे आणि सिल्की आहे याच्यानुसार त्याची फाईननेस ठरती. फील इज असोसिएटेड विथ द फायबर डायमीटर अँड वेट, इट इज अ मीन फायबर वेट पर युनिट लेंथ. फाईननेस इज डिटरमाइंड बाय इन्स्ट्रुमेंट मायक्रोनियर, मायक्रोनियर या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण काय करतो, त्याची फाईननेस डिटरमाइन करतो. मॅच्युरिटी, इट इंडिकेट द डिग्री ऑफ फॉर्मेशन ऑफ सेल्युलोज इन द फायबर ऑर थिकनेस ऑफ द सेल वॉल. आपण जे सेल वॉल आहे त्याची थिकनेस, आणि दुसरी गोष्ट डिग्री ऑफ फॉर्मेशन ऑफ सेल्युलोज इन द फायबर. सेल्युलोज फायबरमध्ये सेल्युलोज कशाप्रकारे फॉर्म होतो याच्यावर आपण काय करतो, त्याची मॅच्युरिटी ठरवतो. मॅच्युरिटी टेस्ट कन्सिस्ट ऑफ अ फायबर विथ 80% कॉस्टिक सोडा सोल्युशन अँड एक्झामाइन देम अंडर मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये आपण काय करतो, त्याची एक्झामिनेशन घेतो आणि त्यानुसार आपण ठरवतो त्याची मॅच्युरिटी. देर आर 3 types ऑफ फायबर्स, फायबरचे 3 प्रकार आहेत. फर्स्ट वन इज थिक वॉल्ड ऑर मॅच्युअर फायबर, त्यानं सेकंड वन इज थिन वॉल्ड ऑर इमॅच्युअर फायबर, थर्ड वन इज इंटरमिडिएट ऑर हाफ मॅच्युअर फायबर. हे 3 प्रकारचे फायबर्स आहेत त्यामध्ये. त्यानंतर त्याची फायबर स्ट्रेंथ, फायबरची जी स्ट्रेंथ आहे ती कशी ठरवतो आपण, इट इज अ सिंगल फायबर स्ट्रेंथ ऑर फायबर बंडल स्ट्रेंथ. त्याच्यामध्ये कसं आहे, सिंगल फायबरची स्ट्रेंथ आहे किंवा मग त्याच्या फायबरचे जे बंडल आहे त्याची स्ट्रेंथ आहे. इट इज जस्ड बाय अ स्टेलोमीटर, स्टेलोमीटरच्या सहाय्याने आपण काय करतो, फायबरची स्ट्रेंथ आपण काय करतो, मेजर करतो. त्यानंतर जिनिंग परसेंटेज, इट इज द फिगर शोईंग द प्रपोर्शन ऑफ द लिंट बाय वेट इन 100 parts ऑफ द सीड कॉटन. तर आपण काय करतो, ह्याची एक फिगर आहे जिनिंग परसेंटेज शोधण्याची. 100 parts ऑफ सीडमध्ये त्याच्यानुसार त्याच्या प्रपोर्शन वेटचं त्याच्यानुसार आपण ठरवतो ते. तर तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही क्वेश्चन असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देईल. आणि आपलं टेलिग्राम चॅनल क्रॉप सायन्स विथ विठ्ठल सर जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केले जातील. आणि त्याचबरोबर आपलं दट अकॅडमी लर्निंग ॲप तेसुद्धा डाउनलोड करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद.